जर तुम्ही अचानक हे केस काढले मग तुम्ही पाहाल ऊर्जा त्या दिशेने प्रवाहित होईल. एकदा का शरीरावरील दोन चक्र जागृत झाली ती एक अद्भुत शक्यता आहे, पण ते तुमचं शरीर किंचित नाजूक सुद्धा बनवतं. यावर आधीच मी सविस्तर बोललोय, पण असो, जर तुम्ही ह्या झाडाचा एक भाग छाटला आज, तर झाड त्याची ऊर्जा त्या भागाकडे केंद्रित करेल जो छाटला गेलाय. आणि तुम्ही पाहाल, समजा तुम्ही झाडाचा हा भाग छाटला आणि तो भाग छाटला नाही, तुम्ही पाहाल की झाडाच्या ह्या भागावर पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात येणाऱ्या पानांची संख्या खूप अधिक प्रमाणात असेल झाडाच्या इतर भागांपेक्षा. तुम्ही हे पाहिलंय का, हो की नाही? आता हा भाग छाटल्यामुळं झाड त्याची ऊर्जा त्या दिशेने गुंतवतं इतर भाग सोडून थेट ह्या दिशेनं, कारण इथं पानं पुन्हा यायला हवीत. असंच तुमच्या शरीरात सुद्धा घडतं. जर तुम्ही अचानक हे केस काढले मग तुम्ही पाहाल ऊर्जा त्या दिशेनं प्रवाहित होईल. तर जे लोक काही विशिष्ट पद्धतीची साधना करतायत त्यांना ते व्हायला हवं असतं. तर लोक असंच हवं तेव्हा मुंडन करत नाहीत. महिन्यातली सर्वात काळोखी रात्र, ज्याला म्हणतात शिवरात्र, 14वा दिवस चंद्राच्या कलेचा, अमावस्येच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी ते मुंडन करतात. कारण त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी जेव्हा निसर्गतःच ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं मानवी यंत्रणेत, आपल्याला ते आणखी वाढवायचं असतं. त्यामुळे त्या दिवशी केस काढले जातात, कारण त्याला एक साधना जोडलेली असते. जर तशी साधना नसेल तर त्यांना एवढा फरक काही पडणार नाही. तुमच्यापैकी काहींना कदाचित माहिती असेल, खास करून महिला ज्याने त्यांच्या आयुष्यात कधीच मुंडन केलं नाहीये, अचानक एके दिवशी जर त्यांनी मुंडन केलं तर त्या मानसिकदृष्ट्या असंतुलित होतील, कारण ऊर्जेचा अतिरिक्त प्रवाह त्या दिशेने होणारा त्या हाताळू शकत नाहीत. थोडं जरी असंतुलन असेल तर त्याची अतिशयोक्ती होईल, कारण त्या दिवशी ऊर्जेचा अतिरिक्त प्रवाह आहे. पण जर ती योग्य प्रकारे नियंत्रित केली आणि त्यासाठी एक आवश्यक साधना असेल त्याला आधार म्हणून, तर ते तुमच्या फायद्याचं ठरेल. तर एक आध्यात्मिक साधक, एक साधक जो फक्त त्याचंच आध्यात्मिक कल्याण शोधत नाहीये, तर तो एक साधन होण्यासाठी प्रयत्न करतोय एका मोठ्या शक्यतेचं. अशा व्यक्तीला सर्व लहान मोठे आधार वापरायचे असतात जे निसर्गतः उपलब्ध आहेत. तर मुंडन करणं हा त्यातला एक भाग आहे. जर अशी कोणती साधना नसेल, जर अशा कोणत्या प्रकारची साधना नसेल, तर मुंडन करण्याला तसा काही अर्थ नाहीये. शेअरिंग ऑफ द हेअर हॅज रिअली नो मीनिंग एज सच. आणि जर एखादी व्यक्ती अशा अवस्थेत पोचते जिथं त्यांच्या ऊर्जा त्यांच्या डोक्यातून खरोखर ओसंडून वाहू लागतात, जर तुम्ही ती दोन चक्र जागृत केले जी शरीराबाहेर आहेत, जर ती दोन चक्र जागृत झाली एखाद्या व्यक्तीमध्ये, तेव्हा आपण मुंडन करत नाही. उलट आपल्याला केस वाढवून त्यांना वर घट्ट बांधणं आवडेल, जेणेकरून ते सुरक्षित राहील आणि त्यांचं पोषण होईल. जर तुम्हाला पुरेसे केस नसतील तर आपण एखादं कापड वापरू. तुम्हाला काय वाटतं, मला मलमपट्टी वगैरे केली आहे का? हो, माझ्या पायाला केली आहे. म्हणून जर पुरेसे केस नसतील तर दुसरं काहीतरी वापरावं लागेल, पण तुम्हाला त्याची गरज पडेल. नाहीतर तिथं एकदा का शरीरावरील दोन चक्र जागृत झाली, टू चक्रस अबाउट द फिजिकल बॉडी आर ऑन, ती एक अद्भुत शक्यता आहे.
पण ते तुमचं शरीर किंचित नाजूक सुद्धा बनवतं. ते गरजेपेक्षा अधिक आकर्षित करू लागतं. आणि हेच कारण आहे पुष्कळ योगी ते 35 वर्षांचे होण्यापूर्वीच मरण पावतात. कारण एकदा का त्याने विशिष्ट ऊर्जेची पातळी गाठली आणि जर शरीराचे सर्व वेगवेगळे पैलू त्यांना माहीत नसतील, जर मनुष्य यंत्रणा कशी काम करते याचं तंत्र त्यांना समजत नसेल, जर सृष्टीकर्त्याच्या सर्व युक्त्या तुम्हाला समजत नसतील, किती पद्धतीनं त्यानं हे इतकं जटिल आणि प्रगत यंत्र बनवलंय. प्रगत यंत्र हे केवळ त्याला गुंतागुंतीचं करण्यासाठी म्हणून नाही आहे, प्रगत म्हणजे त्यात अधिक शक्यता आहेत एका साधारण यंत्रापेक्षा. हे एक अत्यंत प्रगत यंत्र आहे. म्हणून एकदा का ऊर्जा उच्च स्तरावर पोचल्या की त्या सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. जर तुमचे केस जाडजूड आणि लांब असतील तर त्याचा वापर केला जाऊ शकतो, ते एक नैसर्गिक वस्त्र आहे. जर तुमचे केस तसे नसतील किंवा तुम्हाला ते गमावण्याची भीती असेल तर तुम्ही त्याच्या जटा बनवता. जटा तुम्हाला माहिती आहेत ना, ज्या साधू संन्यासींमध्ये तुम्ही पाहिल्या आहेत, त्या केल्या जाऊ शकतात. कसं ते मी नाही सांगणार. जटा घेऊन जर तुम्ही फिरायला सुरुवात केली तर चांगलं नाही. त्याची पण एक पद्धत आहे केसांच्या जटा करण्यासाठी. तर तुम्ही ते करू शकता किंवा जर तुम्हाला तेवढे केस नसतील तर तुम्ही दुसरं काहीतरी वापरू शकता. वस्त्र किंवा एखादा कपडा वापरायला सोपं आहे. शरीराचं स्वरूपच असं आहे की ऊर्जेचा जेवढा भाग एक न्यूरॉन वापरतो मेंदूमध्ये ते अनेक अनेक पटीनं अधिक आहे शरीरातील एका पेशीच्या वापरापेक्षा. तर शारीरिक रचनेच्या दृष्टीनं ऊर्जेचा वापर कसा वितरित केलाय तुम्ही हे स्वतःच पाहू शकता. जर एखादी व्यक्ती कशाची काळजी करत असेल तर त्यांचं वजन कमी होईल. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कशाबद्दल तरी काळजी करणं. तुम्हाला माहिती आहे ना, हो की नाही? कारण अधिक कार्य म्हणजे अधिक तणावपूर्ण कार्य मेंदूत, म्हणजे ते भरपूर ऊर्जा वापरेल आणि मग शरीराचं वजन कमी होईल. तर हठयोग इतका महत्त्वाचा असण्याचं फक्त हेच कारण आहे की शरीर अशा पद्धतीनं हाताळू शकणं जेणेकरून तुमच्या ऊर्जा तुमच्या शरीरात योग्य रीतीनं प्रस्थापित असतील तुम्ही उच्च शक्यतांचा ठाव घेण्याआधी. जर एखादी व्यक्ती शारीरिक दृष्टीनं चांगली स्थिर नसेल तर उच्च शक्यता तुम्हाला तुमच्या शारीरिकतेपासून बाहेर घेऊन जातील. शारीरिकतेपासून बाहेर घेऊन जाणं म्हणजे एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अशक्त होऊ शकते किंवा कदाचित ते शरीर पूर्णपणे सोडून जाऊ शकतात. काही बौद्ध ग्रंथात म्हटलंय की गौतम बुद्ध त्यांच्या आत्मसाक्षात्कारापूर्वी पुरुषासारखं वावरत होते, त्यांच्या आत्मसाक्षात्कारानंतर ते एका स्त्रीसारखं चालत होते. त्यांना हे सांगायचं आहे की त्यांचं शरीर कमी झालं. शारीरिकदृष्ट्या नक्कीच पुरुषी शरीर जरा अधिक आहे, A male body is little more. स्त्रीच्या शरीरापेक्षा तर ते थोडं कमी झालं. त्यांनी त्यांच्या पुरुषी क्षमता गमावल्या आणि नाजूक झाले कारण त्यांच्या ऊर्जा एका वेगळ्याच दिशेनं वाहू लागल्या. हेच सांगण्याचा ते प्रयत्न करतायत.